हॅलो एवरीवन, आज आपण बघणार आहोत फिजिकल केमिस्ट्रीमधील युनिट नंबर 1 मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी। तर मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आज आपण बघूया इंट्रोडक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, रिलेशन्स बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, फ्रिक्वेन्सी, वेव नंबर अँड वेवलेंथ। आणि पुढचा जो पॉइंट आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम। म्हणजे आपण इंट्रोडक्शन आणि सम बेसिक पॉइंट्स आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये बघणार आहोत। हे पॉइंट्स आल्यानंतरच आपल्याला पुढचा जो चॅप्टर आहे तो डिटेलमध्ये आपल्याला काय होणार आहे तर समजणार आहे। तर याच्यासाठी आपण बघूया फर्स्ट इंट्रोडक्शन। याच्यामध्ये फर्स्ट बघूया आपण इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शनमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ द इंटरॅक्शन ऑफ मॅटर विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स। इंटरॅक्शन ऑफ मॅटर, सपोज टेक ए सॅम्पल इन अ क्युएट। सॅम्पल्स मीन्स मॅटर। दिस मॅटर इंटरॅक्ट विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स। HMU इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स। तर याचं इंटरॅक्शन कशासोबत होतं आहे? मॅटरसोबत होतं आहे। तर सम किंवा पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज ॲब्सॉर्ब पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज ॲब्सॉर्ब अँड रेस्ट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज ट्रान्समिटेड अँड दिस ट्रान्समिटेड रेडिएशन ऑब्झर्व इन अ डिटेक्टर्स। म्हणजे डिटेक्टरच्या साह्याने आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ट्रान्समिट झालेलं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करत असतो। रेडिएशन ॲब्सॉर्बिंग मॉलिक्युल, सपोज एनी टाईप्स ऑफ मॉलिक्युल, दिस इज एच सी एल मॉलिक्युल, दिस एच सी एल मॉलिक्युल ऍब्सॉर्बिंग डिफरंट टाईप्स ऑफ रेडिएशन्स। इन मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी जनरली स्टडी द आय आर अँड मायक्रोवेव्ह रेडिएशन। आता हे आय आर आणि मायक्रोवेव्ह रेडिएशन हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, त्याच्यामध्ये हे आपण डिटेलमध्ये पाहूया। पण जनरली इन मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी आय आर अँड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय द सॅम्पल आय आर अँड मायक्रोवेव्ह रेडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय द एचसीएल सॅम्पल इट परफॉर्मिंग डिफरंट टाईप्स ऑफ मोशन्स व्हायब्रेशनल मोशन्स अँड रोटेशनल मोशन्स। अँड दिस मोशन्स इज नोन ॲज व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी। तर यालाच काय म्हणतो आपण? व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो। आता हे स्पेक्ट्रोस्कोपीचा जो यूज आहे तो यूज कशासाठी होतो? स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्स आर यूजफुल टूल टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल। जे काय मॉलिक्युलचे स्ट्रक्चर आहेत त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? स्पेक्ट्रोस्कोपीचा स्टडी करावा लागतो। अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे याचा पण स्टडी करण्यासाठी आपल्याला स्पेक्ट्रोस्कोपीच्या साह्यानेच आपल्याला त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे डिटरमाइन करता येतं। आता याचे काय आपण ॲप्लिकेशन बघूया। ॲप्लिकेशन मेनी ॲप्लिकेशन्स इन स्पेक्ट्रोस्कोपी, बट सम ॲप्लिकेशन्स हिअर टेकन। नंबर 1, इस्टिमेशन ऑफ द अमाऊंट ऑफ पोल्युटंट इन द इयर सॅम्पल, त्यानंतर टॉक्झिक मेटल अँड वॉटर सॅम्पल। नेक्स्ट ॲप्लिकेशन इज अ डिटेक्ट द इलिमेंट्स इन लुनार रॉक्स। त्यानंतर आपण बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय। इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मीन्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स प्रोपॅगेट इन द फॉर्म ऑफ वेव्स। इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स प्रोपॅगेट इन द फॉर्म ऑफ वेव्स।
तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स हे वेव्ह फॉर्ममध्ये असतात. दे इन्व्हॉल्व आसोलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. दे इन्व्हॉल्व आसोलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ई मीन्स इलेक्ट्रिक फील्ड अँड एम मीन्स मॅग्नेटिक फील्ड. दीज इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोपॅगेशन ऑफ वेव्स. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. ई एम मीन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी इज अ वेवलेंथ. वेवलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा. वेवलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा. डेफिनेशन इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव क्रेस्ट अँड ट्रप्स. हा जो वरचा जो पार्ट आहे त्याला क्रेस्ट असं म्हणतो आणि जो खालचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रब असं म्हणतो. खालचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, ट्रब असं म्हणतो. सक्सेसिव डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्ट अँड टू ट्रब्स इज नोन ॲज वेवलेंथ. द युनिट ऑफ वेवलेंथ इज नॅनोमीटर, सेंटीमीटर, मीटर, अँगस्ट्रॉम, मायक्रॉन, मिलीमायक्रॉन, एक्सेट्रा. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स इज फ्रिक्वेन्सी. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन इज फ्रिक्वेन्सी. इट इज अ डिनोटेड बाय म्यू और गॅमा. इट इज अ डिफाइंड ॲज द नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू वन पॉइंट इन वन सेकंड. सपोज दिस इज अ पॉइंट. हा एक आपण पॉइंट कन्सिडर केलेला आहे. तर या पॉइंट्समधून किती नंबर ऑफ वेव्स पास होतात एका सेकंदामध्ये त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. तर फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, तर हर्ट्समध्ये फ्रिक्वेन्सी मेजर केली जाते. त्यानंतर मेगा हर्ट्समध्ये फ्रिक्वेन्सी मेजर केली जाते आणि गिगा हर्ट्समध्ये पण फ्रिक्वेन्सी काय केली जाते, मेजर केली जाते. आणि थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन इज वेव नंबर. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन इज वेव नंबर. अँड इट इज अ डिनोटेड बाय म्यू बार. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. वेव नंबर इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. The unit of wavelength is per nanometer, per centimeter, per meter, per angstrom, etc. Wavelength, frequency and wave number are the characteristics properties of electromagnetic radiations. तर आपण जो आता नेक्स्ट पॉइंट आहे तो बघणार आहोत, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स, फ्रिक्वेन्सी, वेव नंबर अँड लॅम्बडा. ह्याच्यामधलं आपण रिलेशन्स बघूया. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड वेव नंबर. According to Planck's equation, electromagnetic radiation is directly proportional to
फ्रिक्वेंसी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन, सॉरी म्यू, म्यू मीन्स फ्रिक्वेंसी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस, ई मीन्स एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस, एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस, ई एम मीन्स इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस, एंड म्यू इज इक्वल टू फ्रिक्वेंसी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन, फ्रिक्वेंसी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस मीन्स एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस इंक्रीजेस एंड फ्रिक्वेंसी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन, सॉरी फ्रिक्वेंसी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन म्यू इज ऑल्सो इंक्रीजेस बिकॉज एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन्स, म्हणजे दोन्ही पण काय होणार आहेत, इन्क्रीजेस होणार आहेत. याला म्हणूया इक्वेशन नंबर वन, याला म्हणूया इक्वेशन नंबर वन. बट दिस प्रोपोर्शनॅलिटी साईन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह केल्यानंतर काय होईल, ई इज इक्वल टू एच इन टू म्यू, एच इन टू म्यू, एच इज इक्वल टू फ्लॅंक्स कॉन्स्टंट, एच इज इक्वल टू फ्लॅंक कॉन्स्टंट, एच इज इक्वल टू फ्लॅंक कॉन्स्टंट. आणि एचची व्हॅल्यू किती असते, 6.626 इंटू 10^-34 जूल सेकंद, एवढी एचची व्हॅल्यू असते किंवा फ्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते. बट फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट सी अँड वेवलेंथ, वेलॉसिटी ऑफ लाईट सी अँड अपॉन वेवलेंथ, सी इज अ वेलॉसिटी ऑफ लाईट, सी इज अ वेलॉसिटी ऑफ लाईट, वेलॉसिटी ऑफ लाईट. आणि याची व्हॅल्यू किती असते, 3.0 × 10^8 मीटर पर सेकंद. आणि लॅमडा मीन्स वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पुट द व्हॅल्यू म्यू इन इक्वेशन टू, देअरफॉर इक्वेशन टू बिकम्स ई इज इक्वल टू एच, आणि म्यूची व्हॅल्यू काय आहे, सी अपॉन लॅमडा, म्यू इज सी अपॉन लॅमडा. द रिलेशन बिटवीन एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड लॅमडा, एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड लॅमडा मीन्स एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 4, लॅमडा मीन्स वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. बट लॅमडा इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. द इक्वेशन थ्री कॅन बी रिटन ॲज ई इज इक्वल टू एच सी वन अपॉन लॅमडा, अँड वन अपॉन लॅमडा मीन्स म्यू बार, देअरफोर ई इज इक्वल टू एच सी म्यू बार. म्यू बार मीन्स वेव नंबर. द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड म्यू बार, वेव नंबर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेव नंबर. एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन्क्रीजेस, वेव नंबर ऑल्सो इन्क्रीजेस. इक्वेशन नंबर 5, फ्रॉम इक्वेशन वन, इक्वेशन फोर अँड इक्वेशन फाईव्ह, एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, फ्रिक्वेन्सी अँड वेव नंबर इन्क्रीजेस, बट
बट वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन डिक्रीजेस। ह्या कन्सेप्टच्या आधारेच आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची डेफिनेशन करणार आहोत। आणि आपण नेक्स्ट आता पुढचा जो पॉईंट बघणार आहोत तो काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, एक्सरे, गॅमा रे, यूव्ही, विजिबल, आयआर, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्स, हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत। तर यांचे अरेंजमेंट ऑफ दीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग एनर्जी फ्रिक्वेन्सी अँड वेव नंबर इज नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम। तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जर आपण सुरुवातीला आपण काय करूया, हा यूव्ही आणि विजिबल हा स्पेक्ट्रम घेऊया। समजा आपण हा यूव्ही आणि विजिबल हा जर स्पेक्ट्रम घेतला तर याच्यामध्ये कोणती स्पेक्ट्रोस्कोपी होते, तर इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी होते। याच्यामध्ये कोणती स्पेक्ट्रोस्कोपी होते, इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी होते, बरोबर, इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी। आणि इन मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी मोस्टली यूज्ड आय आर अँड मायक्रोवेव्ह रेडिएशन्स। आता हे आय आर रेडिएशन्स आहेत, त्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत, आय आर रेडिएशन्समध्ये टोटल तीन पार्ट आहेत। पहिला जो पार्ट आहे तो नियर आय आर रेडिएशन आहे, दुसरा जो पार्ट आहे तो मिडल आय आर रेडिएशन आहे, आणि तिसरा जो पार्ट आहे तो फार आय आर रेडिएशन्स आहे, बरोबर। आणि पुढचा जो पार्ट आहे स्पेक्ट्रमचा रिजन आहे किंवा जो स्पेक्ट्रम आहे तो म्हणजे मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रम। हा जो पार्ट आहे या पार्टमधल्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत या आपण कशामध्ये यूज करतो, फिजिकल मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी। सपोज रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल हॅविंग ए मास M1 and M2 बाय ॲब्सॉर्बिंग नियर आय आर रेडिएशन्स अँड मिडल आय आर रेडिएशन्स, मॉलिक्यूल परफॉर्म व्हायब्रेशनल मोशन्स अँड दिस इज कॉल्ड ॲज व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी। सपोज दिस डायटॉमिक सेम डायटॉमिक मॉलिक्यूल तोच डायटॉमिक मॉलिक्यूल आहे आणि त्या डायटॉमिक मॉलिक्यूल हॅविंग मास M1 and M2 बाय ॲब्सॉर्बिंग फार इन्फ्रारेड रेडिएशन्स अँड मायक्रोवेव्ह रेडिएशन्स, मॉलिक्यूल परफॉर्म रोटेशनल मोशन मीन्स रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी। सपोज ए सिंपल डायटॉमिक मॉलिक्यूल, रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल हॅविंग मास 1 अँड मास M2 बाय ॲब्सॉर्बिंग आय आर रेडिएशन मीन्स नियर आय आर रेडिएशन, मिडल आय आर रेडिएशन आणि फार इन्फ्रारेड रेडिएशन्स अँड मायक्रोवेव्ह रेडिएशन मॉलिक्यूल परफॉर्म रोटेशनल अँड व्हायब्रेशनल मोशन्स नोन ॲज रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी। नेक्स्ट याच्यामध्ये काय बघूया हे स्पेक्ट्रममधील चेंज इन एनर्जी अँड टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी। इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण बघणार आहोत स्पेक्ट्रममधील चेंज इन एनर्जी अँड टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी। तर हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिजन्स आहेत, एक्स रे,
गॅमा रे, यूव्ही, गॅमा रे, एक्स रे, यूव्ही, व्हिजिबल, आय आर, मायक्रोवेव्ह आणि रेडिओवेव्ह्स, हे सगळे काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आहेत. आणि त्यांची अरेंजमेंट ही इन्क्रीझिंग वेवलेंथ आहे, डिक्रीझिंग एनर्जी आहे, डिक्रीझिंग फ्रिक्वेन्सी आहे आणि डिक्रीझिंग वेव्ह नंबर आहे. यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो. तर आपण याच्यामध्ये काय करूया, एक एक स्पेक्ट्रम घेऊया. त्या स्पेक्ट्रममध्ये चेंज इन एनर्जी काय असते आणि कोणत्या टाईपची स्पेक्ट्रोस्कोपी आहे ते आपण स्टडी करूया. तर पहिला जो आहे तो आपण स्पेक्ट्रम घेऊया रेडिओ वेव्स. पहिला जो स्पेक्ट्रम घेतलेला आहे तो कोणता आहे? रेडिओ वेव्स. तर रेडिओ वेव्समध्ये काय होतं? न्यूक्लिअर स्पिन होत असतं. न्यूक्लिअर स्पिन मीन्स मॉलिक्युल किंवा ॲटम कंटेनिंग पॉझिटिवली चार्ज न्यूक्लिया अँड सराउंडेड बाय निगेटिवली चार्ज इलेक्ट्रॉन्स. तर याच्यामध्ये काय करणार आहेत? मॉलिक्युल हे न्यूक्लियसमध्ये चेंज होणार आहे, या मॉलिक्युलच्या आणि ॲटमच्या न्यूक्लिअर एनर्जीमध्ये चेंज होणार आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये स्पिन होणार आहे. म्हणजे चेंज इन एनर्जी इन न्यूक्लियस इज नोन ॲज NMR स्पेक्ट्रोस्कोपी. आणि टाइप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी कोणते आहे? ते NMR स्पेक्ट्रोस्कोपी आहे, PMR म्हणजे प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी आहे. सेकंड आपण घेऊया मायक्रोवेव्हमध्ये काय होत असतं? इलेक्ट्रॉन स्पिन. आता ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समध्ये बघतो आपण, सराउंडेड बाय काय असतात? न्यूक्लियसच्या सराउंडेड बाय इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉनचं जे स्पिन आहे किंवा रोटेशनल एनर्जी आहे किंवा त्याच्यामधली जी रोटेशन मॉलिक्युल, वेगवेगळ्या प्रकारचं रोटेशन होत असतं मॉलिक्युलमध्ये. कोणते कोणत्या रोटेशन होत असतं? एक म्हणजे रोटेशन अबाउट इन ओन ॲक्सिस, रोटेशन इन हॉरिझॉन्टल प्लेन, रोटेशन इन व्हर्टिकल प्लेन, असे डिफरंट टाईपच्या मॉलिक्युल्समध्ये रोटेशन होत असतात. म्हणजेच त्यामध्ये मायक्रोवेव्ह रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्पिन किंवा रोटेशनल एनर्जी होऊ शकते. म्हणजे त्याला कोणत्या टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी आहे? ESR अँड रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी आहे. आणि थर्ड स्पेक्ट्रम आहे तो म्हणजे IR आहे. IR मध्ये रोटेशनल व्हायब्रेशनल एनर्जी चेंज होत असते आणि टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ती कोणती आहे? रोटेशनल व्हायब्रेशनल टाईप स्पेक्ट्रोस्कोपी. त्यानंतर फोर्थ जे आहे ते विजिबल, UV विजिबल, हे दोन्ही घेतलं आपण. UV विजिबलमध्ये इलेक्ट्रॉनिक एनर्जी चेंज होत असते आणि टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी. त्यानंतर फाईव्ह नंबर जो आहे तो एक्स रे स्पेक्ट्रम आहे. तर त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंगसाठी एनर्जीचा चेंज होतो आणि टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी आहे एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपी. आणि लास्ट जो स्पेक्ट्रम आहे तो म्हणजे गॅमा रे. तर गॅमा रेचा यूज कशासाठी होत असतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन गॅमा रेस यांचा यूज हा बॉन्ड मेकिंगसाठी होत असतो. आणि टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी आहे मॉसोबार स्पेक्ट्रोस्कोपी. तर याच्यामध्ये आपण अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, चेंज इन एनर्जी आणि टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी बघितलं. तसंच आपण एक काय करूया, आता हा स्पेक्ट्रम घेऊया. स्पेक्ट्रममध्ये त्यांचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि त्यांची जी रेंज ऑफ वेवलेंथ ते आपण आता बघणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण बघणार आहोत स्पेक्ट्रम रिजन आणि रेंज ऑफ वेवलेंथ इन नॅनोमीटर्स. याच्यामध्ये गॅमा रे, एक्स रे, UV, विजिबल, IR, मायक्रोवेव्ह आणि रेडिओवेव्ह्स यांच्या ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमची रेंज ऑफ वेवलेंथ बघणार आहे. त्याच्यामध्ये गॅमा रेची जी वेवलेंथ रेंज आहे ती 10^-2 to 10^-1 नॅनोमीटर एवढी आहे. एक्स रेची आहे 0.1 to 10 नॅनोमीटर आहे. व्हॅक्युम UV ची आहे 10 to 200 नॅनोमीटर एवढी आहे. त्यानंतर UV ची रेंज आहे 200 to 380 नॅनोमीटर एवढी आहे. विजिबलची 380 to 780 नॅनोमीटर आहे. आणि IR चे परत तीन पार्ट पडतात, निअर, मिडल आणि फार IR रेडिएशन्स. आणि त्याची नॉर्मली रेंज 780 to 10^5 नॅनोमीटर एवढी आहे. आणि मायक्रोवेव्ह
स्पेक्ट्रम रिजन आहे त्याची रेंज आहे 10^5 to 2.5 × 10^8 नॅनोमीटर एवढी आहे आणि रेडिओ वेव्हची रेंज ही अबाउट 2.5 × 10^8 नॅनोमीटर एवढी असते. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघितलं मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये इंट्रोडक्शन सम बेसिक पॉइंट्स आणि आता लेक्चर नंबर 2 मध्ये आपण बघूया डायपोल मुवमेंट्स बॉन्ड मुवमेंट्स पोलरायझेशन ऑफ मॉलिक्युल्स आणि हे लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.